वीज मंत्री निलेश काब्राल आणि आम आदमी पक्षाचे फुडारी वाल्मिकी नायक हांचे मदली डिबेट बरीच रंगली. आम आदमी पक्षाचे म्हणयारे वाल्मिकी नायक हांणी दिल्ली वीज मॉडेला जाल्यार गोंय राज्याचे वीज मंत्री निलेश काब्राल हांणी गोंय राज्याचो वीज मॉडेल कसो बरो आसा हाचेर ही भासाभास जाली. निलेश काब्राल हांणी दिल्लीतली बिलां दाखयली आणि आपाचे म्हणयारे वाल्मिकी नायक हांणी गोंयची बिलां दाखयली. सरकारान केल्लो विकास आनी स्किमींचेर उलयतना वातावरण बरें स्थापलें. गोंय सरकारा कडेन 9 वर्सां जायना तें आम आदमी पक्षान 4 वर्सां करून दाखयलां म्हूण आपाचे वाल्मिकी नायक उलयले. जाल्यार मंत्री काब्राल म्हणटा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या सहकार्यान आपूण जें कितें करपाचें आसा तें येवपी वर्सा भितर करता म्हूण वीज मंत्री निलेश काब्राल उलयले. सो ह्यो गोश्टी नाका. ही स्कीम तो फुकट ना. ही स्कीम तेणी केल्या की फुकट दिवपाचे, पूण बील जनरेट जाता. अरे बील जनरेट कितें जावपाक जाय? तो जर फुकट दिता जाल्यार बील कितें जनरेट जावपाक जाय? सो बील जनरेट जाता तेणी स्कीम केल्या. आमी स्कीम केल्या, आमी केल्या, आधार केल्या, लाडली लक्ष्मी केल्या, खूब स्किमी केल्या. तो तेजेर उलोवपाक जाय न्ही. तो फुकट दिता म्हणपाक जायना. आनी वयल्यान तुका हांवें दाखयला की ते फुकट 50% दिता म्हणटा पळय, ते आमचे रेडी प्रदर्शनच आसा. म्हणजे आमी ऑलरेडी रेट जी आसा त्यांची 3 रुपीज 98 पैसे जाता. तिथे 50% दिल्ली सरकार दिता आणि आमचे बील आता 2 रुपीज 10 पैसा. म्हणजे ऑलरेडी 4 रुपयाचे 2 रुपये 10 पैसे आम्ही चार्ज घेतो. तर तू 80 युनिट एक सेकंड पॉईंट. दुसरं रिलायबिलिटी म्हणता पण आय एम एक्सपेक्टिंग आय नो से अबाउट दॅट वाय बिकॉज नंबर वन फर्स्ट ऑफ ऑल दिल्ली गव्हर्नमेंट थंय बिजली खातें चलयना. तेणी आउटसोर्स केलां. दे हॅव आउटसोर्स इन टू प्रॉफिट मेकिंग. म्हणजे ते 3-4 कंपनी आसा, नाव नका, पूण ते 3-4 कंपनी ते प्रॉफिट मेकिंग बिजनेस करता. आमचे गोंयचे गव्हर्नमेंट अजूनही आउटसोर्स करूं ना. मानता की आमचे गव्हर्नमेंट आमकां प्रॉफिट करपाचे ना तेजेर. कित्याक तेंची कंपनी प्रॉफिट, तेंचे शेअर असता, तेचे पैसे असतात, ते ऑनलाईन म्हणजे पैसे कलेक्ट करता लोकांकडे, शेअर मार्केट घातले आणि इन्व्हेस्ट करता. आज आम्ही हे करू ना. कित्याक हे जे हांवें तुका दाखयला पळय 3 रुपीज 98 पैसा, 2 रुपया 10 पैसा, हे आम्ही कित्याक करून पावले? कित्याक आमचो मॉडल जो आसा इज नॉट अ प्रॉफिट मेकिंग मॉडल. आमचो मॉडल आमचे गव्हर्नमेंट स्वतः चलयता. गव्हर्नमेंट इज नॉट इन द बिझनेस ऑफ मेकिंग मनी. इट वॉट एव्हर रेव्हन्यू जनरेट जाता तो ऑफसेट ऑफ द सॅलरी. सो दॅट इज वाय वी हॅव बीन एबल टू गिव्ह अफोर्डेबल इलेक्ट्रिसिटी. येस, आय अग्री टू हिज पॉईंट दॅट एज ऑफ टुडे वी आर नॉट एबल टू गिव्ह 24 आवर्स कंटिन्युअस सप्लाय बिकॉज ऑफ रिझन्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. बट आय कॅन इश्युअर यू. आता कितें जाला, म्हजो म्हाका 2 वर्सां जाली, म्हणल्यार म्हाका 5 वर्सां खबर ना. म्हणजे आफ्टर 2000 म्हाजे हे वर्स उरला. आय कॅन इश्युअर यू दॅट वी वील वर्क आउट. आणि माझ्या घराकडे इन्व्हर्टर ना, जनरेटर ना. हा शिकला गेलेबाय करता तो पात्र लोकांकडे असतो शिकला. माझ्या घराकडे माझ्या घराकडे ना, माझ्या घराकडे इन्व्हर्टर ना, जनरेटर ना. सामान्य लोकां भाषेन हांव रावतां. माझी लायट गेली, लोकांची लायट गेली, म्हजी लायट वयता. आम्ही म्हणिले 93% पीपल वूड बेनिफीट फ्रॉम आम आदमी पार्टी मॉडेल. ते म्हणताना फक्त 60% म्हणजे कमी लोकांना दिवचे पडतले हे स्कीम. तांकां तुम्ही म्हणता तुमची रेटूय कमी असा, मागीर तुमकां इट शूड बी मोर इजी टू गिव्ह दीस फ्री स्कीम. वी हॅव अग्रीड दॅट इलेक्ट्रिसिटी इज अ बेसीक नीड, इट इज अ बेसीक राईट ऑफ कॉमन मॅन. तुम्ही तुमकां आणि इजी असा, इजियर दॅन दिल्ली गव्हर्नमेंट, तुम्ही कित्याक करिना? दुसरे म्हणजे ते म्हणता बील जनरेट जाता पूण आम आदमी दिना. आम आदमी पार्टीचो सरकार देता, केजरीवाल भरता. भरूनय न्ही, कितें आसा भरपाक? प्रमोद सावंताक सांग न्ही गोंयच्या आम आदमीचो बील भर म्हणून. वॉट इज द प्रॉब्लम? कोणेंय दिलें म्हणून ना ना, एकूच मिनिट, एकूच मिनिट. हांवें स्टार्टिंगाक म्हणिल्लें चीप अँड रिलायबल इलेक्ट्रिसिटी इज द रायट ऑफ एवरी गोवन. चीप आनी रिलायबल, आमी अजून पर्यंत चिपारूच पावले. हांव रिलायबलूय सांगता, आम आदमी पार्टीचो सरकार फक्त फ्री इलेक्ट्रिसिटी ना, इट गिव्ह रिलायबल इलेक्ट्रिसिटी. आज दिल्लीक अशी परिस्थिती जाल्या की इन्व्हर्टर आणि जनरेटर वालाचो धंदो बंद झालो. आम्ही येवच्या पहिली सबंद दिल्लीभर खंयच्या मार्केटान वचात ते तांबड्या कलरचे होंडाचे जनरेटर गर्र करून चालू असताले, इतले पॉवर कट जाताले. गोंयान सगळ्यांगेर इन्व्हर्टर नाल्या जनरेटर असता. म्हज्या घरान इन्व्हर्टर असा, म्हज्या ऑफिसान इन्व्हर्टर असा, तुमच्या सुद्धा घरान इन्व्हर्टर असतलो, तुमच्या ऑफिसान जनरेटर असा, हांवें पळयला. तर हे इन्व्हर्टर आणि जनरेटर जाय कित्याक? बिकॉज द सप्लाय इज नॉट रिलायबल. आज खंयचोय तुम्ही पॉवर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट एडवर्टायज पळयात, व्हडले हातून बरयल्ले असता जनरेटर बॅकअप अवेलेबल. वाय इज जनरेटर बॅकअप अवेलेबल? बिकॉज इलेक्ट्रिसिटी इन गोवा प्रोवायडेड बाय मिस्टर काब्राल इज नायदर चीप नॉर रिलायबल.
तर हे दोन मॉडेल जे आसा केजरीवाल आणि भारतीय जनता पार्टीचे आज हांगा येवची पयली हांवें एक ऑलरेडी मिटींग घेतली ऑन ऑन स्मार्ट मिटरींग एंड वी इंटेंड टू पुट ऑल 7,50,000 or 7,00,000 कंज्युमर्स स्मार्ट वेदर इट इज सी वी हैव ऑलरेडी कन्वर्टेड आवर एसटी कंज्युमर्स इन टू स्मार्ट एसटी म्हणल्यार कितें हाय टेंशन कंज्युमर 1,100 or 1,200 आमच्या गोंयान आसा ते सगळे स्मार्ट केल्यात म्हणजे थंयच्यान डायरेक्ट बिलींग 1% जाता आणि ते कितें चलता तें चलता आय वॉन्ट टू कन्वर्ट एवरीबडी एल्स इन टू स्मार्ट एंड इन अ मॉडल वेर इट वील बी डन एंड आय डोंट नो म्हणजे 1 or 2 months उरले आयटमाचे आय वील ट्राय टू पुश इट एंड आय वील डू इट असा करूंक ना ते फुडल्या 9 महिन्यांनी करून सांगतले म्हणून परत आणि एक प्रॉमिस देतो पण आमचे रिपोर्टर भावांनी जे क्वेश्चन्स विचारले ते खूप व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉफिट जायना बिकॉज देर इज कंप्लीट इनएफिशियंसी आणि करप्शन इन्फ्रास्ट्रक्चराचा प्रश्न आयलो तुमच्या ह्याच बजेटान ऑपरेशन्स अँड मेंटेनन्साक 400 crore दिल्ले आसात तातूंतच्या इन्फ्रास्ट्रक्चराक फक्त 60 crore 60 crore कसले इन्फ्रास्ट्रक्चर घालतले तुम्ही ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन लॉस युला वन ऑफ द हायेस्ट इन इंडिया 12% वयर आसा पॉवर थेफ्ट कितले जाता ताजेर कोण नजर दवरिना काय नजर दवरता आणि इग्नोर करता ते नकळो पॉवर एरियर्स जे आसा ते कित्याक तुम्ही क्लियर करिना स्टाफ अपॉइंटमेंट जे चलता तातूंतही पॉलिटिक्स जानेवारीन जेन्ना ज्युनियर इंजिनियर 60 घेतले तातूंतचे 20 कुडचडेचे 30% वॉज फ्रॉम युअर कॉन्स्टिट्युएंसी कित्याक कित्याक हांव तुमकां नांवां दिता सर पॉइंट इज तुम्ही जेन्ना पॉवर मिनिस्टर जाल्ले तांचेच बरोबर तुम्ही एक इंटरव्यू केल्ली आणि सांगिल्ले फुडल्या 2 वर्सांनी आपण व्हडलें करतलो हे 2018ची गोष्ट 2 वर्सां जाल्ली आसा सो डू यू ॲडमिट यू हॅव फेल्ड एज पॉवर मिनिस्टर डू यू ॲडमिट दॅट भारतीय जनता पार्टी हॅज फेल्ड एज अ गव्हर्नमेंट डू यू ॲडमिट दॅट प्रमोद सावंत हॅज फेल्ड एज चीफ मिनिस्टर अँड इफ ही हॅज रिलीज रिझाइन फायनल कमेंट्स म्हणजे पहिली तुम्ही 9 वर्षा सरकार झाले पॉलिटिशियन उलयना आमचं सरकार आय एम रिस्पॉन्सिबल फॉर सरकार हांवें कितें केलें पळय ह्या तुका सांगलां आनी हांव कितें करता पळय 1 or 2 months करता आतां पळय 20 जाण सांगता पळय आतां म्हजे मतदारसंघाचे भुरगे जर शिकता म्हणजे म्हजी चूक न्ही तुज्या तुका जर दिसता तें तूं शिकना म्हाजे मतदार म्हाजे इलेक्ट्रीक पोस्टान 84 भुरग्यांनी एप्लाय केले तितून बरे 11 जाण सिलेक्ट जाले हांव जर तेका 84 जाण घालपाचो ही गोश्टी चुकीची एक नंबर दुसरी गोष्ट लास्ट सांगता पळय प्रमोद बाब सरकार जो आसा आणि हांव त्याचा मंत्री आसा पळय आय कॅन बी शुअर पीपल ऑफ गोवा वी आर द बेस्ट इन इलेक्ट्रिसिटी नो डाऊट इन्फ्रास्ट्रक्चर इज नॉट देअर आम्ही माझे 8 महिने गेले आय शुअर दॅट इन द नेक्स्ट 1 or 2 months बिकॉज वी हॅव ऑल एस्टिमेट्स रेडी फॉर अंडरग्राउंडिंग ऑफ मेजर कितें आमच्या गोंयान कशें सप्लाय जाता पॉवर इन द डोमेस्टीक सेक्शन जे चालू जाता मेन म्हणजे 400 KV लायन जायच कित्याक आमकडे पॉवर नाल्यार दिवपाक मेळचो ना 24 hours एक गोष्ट पयली लोकांनी पयली अंडरस्टँड जावची दुसरी गोष्ट जी आसा अंडरग्राउंड केबलींग घालून आमचे ऑलरेडी सगळे मतदारसंघाचे वा म्हजे कुचारूच न्ही आख्खे गोंयचे मतदारसंघाचे 33 or 11 KV नॉट एम्प्टी ही इज ऑलरेडी प्रिपेर्ड वन्स इज इश्यू वॉट ही हॅज पॉइंटेड आउट अबाउट ईडी बी कलेक्टेड इज रिझॉल्व इन द नेक्स्ट 1 month वी विल टेक एंड वी विल डू विद इन दिस 1 year प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार कनिफनाथ तारी पणजे.